नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये विजन वार्षिकीचा अभ्यास केलेला तेच लेक्चर आपल्याला आज सुद्धा कंटिन्यू करायचंय. टोटल आपल्याला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत एकूण 50 प्रश्न बघायचे आहेत. त्या 50 प्रश्नांमधले 20 प्रश्न किंवा 20 करंट अफेअर्सचे टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. जास्त मी डिटेलमध्ये सांगितलेले नाहीयेत, तरी बऱ्यापैकी आपण त्यांचा अभ्यास केलेला आहे. आता राहिलेले जे 30 प्रश्न आहेत ते आपल्याला कसे कव्हर करायचे आहेत, आजच्या लेक्चरमध्ये आपण अजून 20 क्वेश्चन्स घेऊया आणि 10 प्रश्नांवर एक थर्ड लेक्चर घेऊया. ठीक आहे, लास्ट लेक्चर जे आपण घेतलं त्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की किती महत्वाचे करंट अफेअर्स मी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्यातूनच बहुतेक वेळा तुम्हाला प्रश्न विचारले जातील. जसं त्याच्यामध्ये आपण काही महत्वाचे पुरस्कार बघितलेले, काही स्पोर्ट्सशी रिलेटेड महत्वाच्या न्यूज बघितलेल्या, महत्वाचे व्यक्ती बघितलेले, सेम त्याच पद्धतीचं आज लेक्चर असणार आहे. त्याच पद्धतीने आपण सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत, सगळे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत, पण अजून थोड्याफार नवीन गोष्टी यामध्ये ऍड होतील. अजून काही महत्वाचे व्यक्ती आहेत की ज्याच्यावर नक्कीच परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की जसं समजा कोणाचा मृत्यू झालेला आहे, कोणाला एखादा पुरस्कार मिळालेला आहे, त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट निर्देशांक आहेत, त्या निर्देशांकाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, सो लेक्चर शेवटपर्यंत नीट बघा, बरेचसे पॉइंट्स आपल्याला लेक्चरमध्ये कव्हर करायचे. ओके, सो मग सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला. पहिलाच प्रश्न बघूया आणि या करंट अफेअरवर किंवा या इन्फॉर्मेशनवर नक्कीच एक्झामला तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतो. सो काय आहे हा प्रश्न? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स, ओके, ज्यालाच आपण म्हणतो चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS कोण होते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला दिलंय मनोज नरवणे, बिपिन रावत, विवेक राम चौधरी की आर हरिकुमार. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे जनरल बिपिन रावत. जनरल बिपिन रावत यांचा रिसेंटलीच मृत्यू झालेला एका हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये, आणि त्यामुळे खूप न्यूजमध्ये असलेली ही घटना आहे आणि खूप वाईट आपण म्हणू शकतो भारतासाठी पूर्ण अशी बातमी आहे. पहिल्यांदा असं काहीतरी एवढा मोठा व्यक्ती अशा प्रकारे एका ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू पावलेला आहे, त्यामुळे ही न्यूज महत्वाची ठरते आणि मग एक्झामला तुम्हाला बिपिन रावत यांच्याबद्दल बरीचशी माहिती विचारली जाऊ शकते. जसं बिपिन रावत CDS बनण्यापूर्वी, इनफॅक्ट तुम्हाला माहितीये CDS हे एक नवीन पद आहे, ओके, आणि पहिले CDS ते भारताचे ठरलेले आहेत. यापूर्वी ते चीफ ऑफ आर्मी होते म्हणजेच लष्कर प्रमुख होते आणि तिथे रिटायरमेंट झाल्यानंतर एक नवीन पद निर्माण करण्यात आलं आणि ते बनले CDS पहिले भारताचे, ते म्हणजेच बिपिन रावत. ओके, आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ना ते सुद्धा आपल्या डिफेन्सशी रिलेटेड आहेत. जसं त्याच्यामध्ये मनोज नरवणे हे आपले 27वे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत म्हणजे लष्कर प्रमुख आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर विवेक राम चौधरी हे एअर चीफ आहेत. त्याच्यानंतर आर हरिकुमार हे ऍडमिरल, आर हरिकुमार म्हणजेच ऍडमिरल राधाकृष्ण हरिकुमार, आरचा अर्थ काय होतो राधाकृष्णन. ओके, तर ते नेव्हल ऑफिसर्स आहेत आणि ते नेव्हल म्हणजेच नेव्हीचे चीफ आहेत. तर ही नावं सुद्धा लक्षात ठेवा. त्याचबरोबर बिपिन रावत, जनरल बिपिन रावत तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग इथे बघा भूदल, हवाई दल, नौदल या तिन्ही सैन्य दलाचे CDS प्रमुख सल्लागार होते. तुम्हाला ही न्यूज आता चांगली माहितीच असेल. पुढचा प्रश्न बघूया, अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज ही, ते म्हणजेच 57वा ज्ञानपीठ पुरस्काराने खालीलपैकी कोणास सन्मानित करण्यात आले. आता ना 2021 56 आणि 57 हे दोन्ही ज्ञानपीठ पुरस्कार जे आहेत ते एकाच वर्षी घोषित करण्यात आले, कारण की 2020 कोविडमुळे ते घोषित करण्यात आले नव्हते आणि किंवा ते प्रदान करण्यात आले नव्हते. मग ऑप्शनमध्ये दिलंय अमिताभ घोष, अमिताभ घोष यांना या आधी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पण आत्ता नाही. भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा, त्यांच्यानंतर दामोदर मौजो आणि नीलमणी फुकन. तर इथे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं तुमचं. 57वा म्हणजे 2021 आणि 56वा म्हणजे 2020 ज्ञानपीठ पुरस्कार. मग जो 57वा म्हणजे 2021 जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे दामोदर मौजो यांना. ओके, हे कोकणी लेखक आहेत, कोकणी भाषेमध्ये लेखन करणारे
त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि नीलमणी फुकन यांना 56व्या म्हणजेच 2020 ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तुम्हाला इथे दिसेलच बघा 2021 ज्ञानपीठ पुरस्कार आसामी लेखक नीलमणी फुकन यांना दिला जाणार आहे आणि फुकन यांना 1981 मध्ये या आधी त्यांना बरेचसे चांगले अवॉर्ड्स मिळालेले आहेत. जसं साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. आपण साहित्य अकादमी अवॉर्डवर ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहे. किती भाषांमध्ये दिला जातो साहित्य अकादमी अवॉर्ड? तर 24 भाषांमध्ये. 22 आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये दिलेल्या भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्लिश. आणि 1990 मध्ये त्यांना पद्मश्रीनं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य किंवा लिटररी मधला एक खूप मोठा पुरस्कार आहे, सन्मानित पुरस्कार आहे आपल्या देशामधला, ठीक आहे, जो 1965 पासून दिला जातोय. आणि 2022 वर्षासाठीचा कोकणी लेखक दामोदर मोजा यांना देण्यात आला आणि 1983 कार्मेलिन या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. अच्छा, आतापर्यंत किती मराठी लेखकांना हा पुरस्कार मिळालेला आहे? तर एक म्हणजे वि सा खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर, त्यानंतर वि वा शिरवाडकर, त्याचबरोबर विदा करंदीकर आणि शेवटचे मराठी जे लेखक आहेत ते म्हणजेच भालचंद्र नेमाडे यांना 2014 ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता, ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2021 भारताला किती गोल्ड मेडल मिळवण्यात यश आलेलं आहे? आता हा का इम्पॉर्टंट आहे? बघा, वेट लिफ्टिंग, जेव्हा कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग झालं ना, जस्ट आपलं जेव्हा ऑलिम्पिक संपलेलं त्याच्यानंतर कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग झालेलं तजाकिस्तान या देशामध्ये, ताश्कंदमध्ये, ओके. आणि त्या स्पर्धेमध्ये किंवा या चॅम्पियनशिपमध्ये, नीट लक्षात ठेवा, ही कोणती चॅम्पियनशिप आहे? कॉमनवेल्थ गेम नाही, कॉमनवेल्थ वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2021. आपल्या भारताला एकूण यामध्ये मिळाले 4 गोल्ड मेडल. नीट लक्षात ठेवा, किती? तर 4 गोल्ड मेडल मिळालेले आहेत. टोटल जे आहेत ते एकूण 16 मेडल्स मिळालेत. किती मिळाले? टोटल 16 मेडल्स मिळाले. त्यातले 4 गोल्ड मेडल्स आहेत, त्यातले 3 पुरुषांना, 1 महिलेला. मग ही नावं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, जसं जेरेमी लाल निंगवा 67 किलोमध्ये, त्याच्यानंतर अंचिता शेवली 73 किलोमध्ये, अजय सिंग 81 किलो आणि पूर्णिमा पांडे 87 किलोमध्ये. असे 4 गोल्ड मेडल आपल्या वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिप 2021 आपल्याला मिळालेली. आणि ही चॅम्पियनशिप कुठे पार पडलेली? तर ते म्हणजेच ताशकंद उझबेकिस्तानमध्ये, ओके. सो हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. नुकतेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय वाढवण्यात आलेलं आहे. ही न्यूज तर तुम्हाला आतापर्यंत माहिती पडलीच असेल की महिलांसाठीचं जे किमान वय आहे ते 18 पासून 21 करण्यात आलेलं आहे आणि तसा बिल पार करण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये. मग महिलांचे वय 18 ते 21 वाढवण्यात आलं त्यासाठी कोणत्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार नाही? बघा, आता असं एक बिल पास झालंय तर मग त्याच्याशी संबंधित जिथे जिथे महिलांचं वय, किमान वय हे लग्नाचं 18 दिलेलं आहे तर तिथे तिथे वाढवण्यात आलं पाहिजे. मग कुठे कुठे मेन्शन करण्यात आलेलं आहे? तर एक म्हणजे बालविवाह प्रतिबंध कायद्यामध्ये की 18 वयाखाली जर लग्न झालं तर त्याला आपण बालविवाह म्हणू आणि जर बालविवाह झाला तर त्याची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्यानंतर विशेष विवाह कायदा म्हणजेच स्पेशल मॅरेज ऍक्ट. त्याच्यानंतर हिंदू विवाह कायदा, ज्याला आपण हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणतो, आणि विवाह नोंदणी कायदा. तर विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करण्यात येणार नाही किंवा त्यामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही. आता या कायद्यांसोबत यामध्ये अजून कायदे येतील जे पर्सनल ऍक्ट आहे, जसं क्रिश्चियन मॅरेज ऍक्ट आहे किंवा शरीयत, तर समजा एक वेगळं आहे, त्याच्याबद्दल नंतर कधी आपण डिस्कस करूया. पण ही गोष्ट तुम्ही इथे एक लक्षात ठेवू शकता की काही महत्वाचे कायदे जे पर्सनल ऍक्ट आहेत, त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंध कायदा आणि विशेष विवाह कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करावी लागेल, विवाह नोंदणी कायद्यामध्ये नाही, मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये नाही, ओके. सो लक्षात ठेवा. अच्छा, मुलींचं लग्नाचं जे वय आहे ते 18 वरून 21 वर्ष करावं
ही शिफारस एका समितीने केलेली, ते म्हणजेच जया जेटली समिती. नाव लक्षात ठेवा. पुढचा फिल्मफेअरवर प्रश्न आहे, लक्षात ठेवा, कधी कधी फिल्मफेअरवर सुद्धा आयोग प्रश्न विचारत. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की 66व्या फिल्मफेअर 2021 मध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलं. 2021 मध्ये 66वा फिल्मफेअर अवॉर्ड झाला, त्याच्यामध्ये कोणाला जीवन गौरव म्हणजेच त्याला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड असं म्हटलं जातं, ते कोणाला देण्यात आले. सुशांत सिंग राजपूत, अमिताभ बच्चन, इरफान खान की शर्मिला टॅगोर. तर 2020 मध्येच ज्यांचा मृत्यू झालेला ते म्हणजेच इरफान खान. या ऍक्टरना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर काही महत्वाचे अवॉर्ड आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट चित्रपट थप्पडला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, दिग्दर्शकाचं नाव आहे ओम राऊत. तानाजी द अनसंग वॉरियर या मूवीला मिळालेला आहे. त्याच्यानंतर उत्कृष्ट अभिनेता अगेन इरफान खान, आय गेस हे अंग्रेजी मिडियमला मिळालेलं आहे. आणि उत्कृष्ट अभिनेत्री तापसी पन्नू थप्पड या मूवीसाठी मिळालेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, हे काही महत्वाचं आहे. जीवन गौरव पुरस्कारावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, ऍक्टर, हे काही महत्वाचे अवॉर्ड आहेत. त्यातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स नुसार जगातील सर्वात जास्त राहण्यायोग्य शहर कोणते. ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्स म्हणजेच काय, की जिथे माणूस शांततेत राहू शकतो किंवा राहण्यायोग्य सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा तिथे चांगल्या पद्धतीने. मग लिवेबिलिटी इंडेक्स मध्ये काय येतं की त्या शहराचं किंवा त्या देशाचं जे लिवेबिलिटी इंडेक्स आहे, जसं हेल्थ स्ट्रक्चर म्हणा, ट्रान्सपोर्टेशन, अन्न पाणी, फूड, या सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या योग्य पद्धतीने मिळतायत. मग सोयी सुविधांच्या बेसिसवर एक सिटी ठरवली जाते की जी जगातली सर्वात चांगली राहण्यायोग्य जागा आहे. मग ऑप्शन्समध्ये आपल्याला दिलंय टोकियो, ब्रिस्बेन, ऑकलंड आणि मॉस्को. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑकलंड. काय तर ऑकलंड. ऑकलंड आहे न्यूझीलंडमध्ये. ओके, ही सर्वात जास्त लिवेबल सिटी आहे म्हणजेच राहण्यायोग्य जागा आहे. ओके, तर आता हे लक्षात ठेवा काही काही महत्वाचे, जसं ऑकलंड न्यूझीलंड हे कोण हा इंडेक्स प्रकाशित करतो ते सुद्धा माहिती असणं पाहिजे तुम्हाला. ते म्हणजे इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट, म्हणजेच EIU. काय तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजंट युनिटच्या ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्समध्ये जगभरातील 140 शहरांमध्ये अव्वल स्थान पटकावले. 140 शहरांचा अभ्यास केला. ऑब्व्हियसली मेट्रो सिटीजचाच इथे अभ्यास केला गेलेला आहे. आणि त्या शहरांमध्ये कोणतं अव्वल स्थान आहे राहण्यायोग्य, पहिल्यावर आलेलं आहे ऑकलंड न्यूझीलंड मधलं, त्यानंतर ओसाका जपान मधलं, एकेकाळी टोकियो होतं जपान मधलं, आता ओसाका आलेलं आहे, त्याच्यानंतर ऍडलेड ऑस्ट्रेलिया. ओके, आणि एकदम तळ म्हणजे बॉटम थ्री कोणकोणते आहेत, तर त्यामध्ये दमास्कस जे सिरियामध्ये आहे, लागोस नायजेरिया, पोर्ट मोरेस्बी पापुआ न्यू गिनी मधल्या. ओके, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता, महत्वाचे. अच्छा, आता जे ऑकलंड न्यूझीलंड आलेले ना, ऑकलंड न्यूझीलंड मधलं ऑकलंड जे लिवेबिलिटी इंडेक्स मध्ये, लिवेबिलिटी इंडेक्स मध्ये फर्स्ट वर आहे. गेल्या 3 वर्षांपासून होतं ऑस्लो. काय होतं? ऑस्लो नॉर्वे मधलं, पण ते अगदी 10 स्थानांनी घसरलेले असं आपण म्हणू शकतो. ते कशामुळे? तर ते म्हणजेच कोविडमुळे. कोविडमुळे हा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. ज्या शहरांनी, ज्या देशांनी कोविडमध्ये चांगली कामगिरी केली आहे तिथली शहरं आपण म्हणू शकतो टॉपवर आलेली आहेत लिवेबिलिटी इंडेक्समध्ये. आणि जसं नॉर्वेचं आपण एक्झाम्पल घेतलं तर लिवेबिलिटी इंडेक्समध्ये एकदम त्याचं स्थान घसरलेलं आहे, किंवा ऑस्लोचं. त्यानंतर पुढे सुद्धा एक महत्वाचा इंडेक्स आहे ज्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलं जातं, ते म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स 2021 नुसार शांतताप्रिय देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो. शांतताप्रिय म्हणजेच काय, की मोस्ट पीसफुल कंट्रीज असा हा इंडेक्स मोजला जातो. आणि शांतताप्रिय म्हणजे तिथे माणूस शांततेने जगू शकतो, शांतता आहे, थोडं आपण म्हणू शकतो अहिंसा कमी आहे, या सगळ्या गोष्टी तिथे मोजल्या जातात. आणि त्याच्यानुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर भारताचा अजिबात चांगला क्रमांक नाही याच्यामध्ये. भारत आहे 135व्या स्थानावर. कितव्या स्थानावर?
135व्या स्थानावर, हे तुम्ही लक्षातच ठेवा, महत्वाचं आहे. कितव्या स्थानावर आहे? तर 135व्या स्थानावर. पहिल्या स्थानावर आहे आइसलंड, जगातला सर्वात शांत देश. आणि 2008 पासून आइसलंडचे, आइसलंडची जागा कोणीच घेतलेली नाहीये. त्यानंतर आहे न्यूझीलंड, त्यानंतर डेन्मार्क, पोर्तुगाल, स्लोवेनिया हे निर्देशांकाच्या शीर्षस्थानी आहेत. म्हणजेच आइसलंड नंतर न्यूझीलंड, डेन्मार्क, पोर्तुगीज आणि पोर्तुगाल आणि स्लोवेनिया. ओके, आता जर आपण थोडासा डिटेलमध्ये अजून अभ्यास केला ना, तर सुरुवातीचे जे 10 देश आहेत, पीसफुल कंट्रीज आहेत, शांतता प्रिय देश आहेत, त्याच्यामधले 8 देश हे युरोपियन कंट्रीजच आहेत. जर आपण 5च देश बघितले, आइसलंड, न्यूझीलंड, त्यानंतर डेन्मार्क, पोर्तुगाल आणि स्लोवेनिया, तर 5 मधले 4 तर युरोपियन कंट्रीज आहेत. फक्त न्यूझीलंड आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ठीक आहे, मग यामध्ये फक्त न्यूझीलंड जो दुसऱ्या स्थानावर आहे आणि कॅनडा जो 10व्या स्थानावर आहे, तोच नॉन युरोपियन कंट्री आहे. बाकी सगळे हे युरोपियन कंट्रीज आहेत टॉप 10 मध्ये. ठीक आहे, आणि सर्वात कमी शांतता असलेला देश ते म्हणजेच अफगाणिस्तान, किंवा आपण म्हणू शकतो खूप अशांतता असलेला देश अफगाणिस्तान. आणि आपण बघितलंच की 2021 मध्ये, 2020 मध्ये जे तालिबानचं जे काही तिथे नाटक चालू आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून, त्याच्यामुळे तो अशांततेचा देश ठरलाय. इनफॅक्ट चौथा वर्ष आहे, गेल्या सलग 4 वर्षी तेच चालू आहे. आणि त्यानंतर आहे येमेन, सिरिया, दक्षिण सुदान आणि इराक यांचा क्रमांक लागतो. ओके, सो ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा. जर आपण भारताचे शेजारील देश बघितले, तर भारताच्या अगदी जवळचा देश ते म्हणजेच भूटान. कोणता देश? तर भूटान जर तुम्ही बघितला तर खूपच छान स्थानावर आहे, ते म्हणजे 22व्या स्थानावर. एक शांतताप्रिय देश आहे, बुद्धिस्ट कंट्री आहे असं आपण म्हणू शकतो, राईट. त्याच्यानंतर आहे नेपाळ, 85व्या स्थानावर, वाईट नाहीये. बांगलादेश 91व्या स्थानावर, श्रीलंका 95, इंडिया 135, त्यानंतर पाकिस्तान 150 आणि सर्वात शेवटी 163. अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे, म्हणजे 163 देशांचं इथे मोजमाप झालेलं आहे. आणि त्यानुसार जर आपण कम्पेअर केलं तर भारत खूप लांब आहे शांततेपासून, राईट. नंतर बघूया पुढचा प्रश्न. सार्वजनिक व्यवहार निर्देशांक हे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं की पब्लिक अफेअर इंडेक्स, PAI, पब्लिक अफेअर इंडेक्स या अहवालामध्ये 2021 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होते. महत्वाचं आहे, पब्लिक अफेअर इंडेक्स दरवर्षी प्रदर्शित केला जातो, प्रकाशित केला जातो, आणि त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला सुद्धा आहे. ठीक आहे, सो 2021च जे पब्लिक अफेअर इंडेक्स आहे त्याच्यानुसार, पब्लिक अफेअर म्हणजेच काय, तुम्ही म्हणू शकता जे गव्हर्नन्स आहे तिकडचं, ओके, ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे, किंवा पब्लिक बरोबर जी ट्रान्सपरन्सी आहे सरकारची ती खूप चांगल्या प्रकारची आहे असं म्हणू शकता. तर त्यानुसार केरळ प्रथम स्थानावर आहे. ठीक आहे, पब्लिक अफेअर इंडेक्स जे आहे त्याची 6वी आवृत्ती आहे ही, आणि ही प्रकाशित केली जाते ते म्हणजे पब्लिक अफेअर सेंटर कडून. कोणाकडून? पब्लिक अफेअर सेंटर हे एक नो प्रॉफिट थिंक टँक आहे जे बेंगलुरुमध्ये स्थित आहे, आणि त्यांच्याकडून हा अहवाल आहे तो सादर केला जातो. ठीक आहे, आणि 18 पैकी आपण म्हणू शकतो केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा हे शीर्षस्थानी आहेत. म्हणजे पहिल्या 3 स्थानावर आपण बघितलं तर साऊथ, म्हणजे साऊथकडचे, दक्षिणेकडचे सगळे राज्य आहेत केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा. ठीक आहे, केरळचं यामध्ये ना काही असे तुम्ही म्हणू शकता पॉईंट्स दिले जातात, इंडेक्स आहे ना तर पॉईंट्स दिले जातात. तर केरळचं आपण बघितलं तर 1.618, किती पॉईंट्स मिळालेले आहेत तर 1.618. ओके, त्यानंतर याची आपण थीम बघितली तर यामध्ये काय काय, अच्छा काय काय मोजलं जातं, तर 5 थीम आहेत ज्या मोजल्या जातात, की ज्याच्या बेसिसवर मोजलं जातं की कशा प्रकारचं गव्हर्नन्स आहे तिथे. त्यानंतर 14 शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि 43 निर्देशांकासह इक्विटी, वाढ आणि टिकाऊपणा या 3 स्तंभांवर आधारित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी असते. हे नीट लक्षात ठेवा, इक्विटी, वाढ आणि त्याचबरोबर टिकाऊपणा हे 3 स्तंभ आहेत ज्यांचा अभ्यास केला जातो. काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास केला जातो. अच्छा, आता जे आपण बघितलं ना केरळ, तमिळनाडू किंवा तेलंगणा, KTT, हे 3 राज्य मोठ्या राज्यांमध्ये येतात.
लहान राज्यांचा सुद्धा त्यांनी एक वेगळा क्रम लावलेला आहे. लहान राज्यांमध्ये कोण कोण येतं, तर एक म्हणजे सिक्कीम, पहिल्या स्थानावर लहान राज्यांमध्ये आहे सिक्कीम. त्याच्यानंतर आहे मेघालय, आणि मेघालयनंतर तिसऱ्या स्थानावर आहे ते म्हणजे मिझोराम. ठीक आहे, काय तर मिझोराम, सिक्कीम, मेघालय, मिझोराम, SMM काय आहे तर SMM. त्याच्यानंतर युनियन टेरिटरीज. आता त्या लोकांनी काय केलंय, तर युनियन टेरिटरीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेशांचं सुद्धा एक वेगळं काढलंय. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे पुद्दुचेरी, त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर, आणि नंतर आहे तिसऱ्या स्थानावर चंदीगड. ठीक आहे, काय तर तिसऱ्या स्थानावर आहे चंदीगड. अच्छा, सर्वात शेवटच्या स्थानावर काय, कोणतं राज्य लास्ट माहिती आहे, तर ते म्हणजेच उत्तर प्रदेश. हे सुद्धा लक्षात ठेवू शकता, महत्वाचे. नेक्स्ट प्रश्न बघूया पटकन आपण. खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी 2021 बुकर पारितोषिक देण्यात आलेले आहे. बुकर पारितोषिक वरनं बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, आतापर्यंत जे मी प्रश्न घेतले ना, ते असेच आहेत की ज्याच्या बेसिसवर किंवा इंडेक्सेस असे आहेत, किंवा काही अवॉर्ड्स असे आहेत, काही महत्वाचे व्यक्ती असे आहेत की ऑलरेडी आयोगाने त्या टाईपचे प्रश्न विचारलेले आहेत. राईट, त्या टाईपचे प्रश्न येतात की तुम्ही जर मागच्या काही वर्षांचे क्वेश्चन पेपर उचलून बघितलात, तर तुम्हाला दिसेल की अशा पद्धतीचे करंट अफेअर्स विचारले जातात. ठीक आहे, बऱ्याच वेळेला जर त्याला तुमच्या बेस सब्जेक्टची जोड आली, तर मल्टी लायनर्स मधून सुद्धा, जसं इकॉनॉमिक्स आलं, पर्यावरण आलं, त्यातून सुद्धा प्रश्न विचारले जातात. पण आपण इथे बेसिक करंट अफेअर्स घेतोय, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, ते नीट लक्ष देऊन बघा. अगदी ना, करंट अफेअर्स म्हणजे तुमच्या हातातले मार्क्स असतात. बऱ्याच वेळेला असं वाटतं मुलांना की अरे हा करंट अफेअर आपण वाचलाच नाहीये, किंवा काही काही गोष्टी लक्षात राहत नाही. पण ना, करंट अफेअर्सचे सुद्धा तुम्ही काही पार्ट्स केले. जसं आपण विजन वार्षिकी नेहमी घेतो, जे आपल्या विजन स्टडीवर अवेलेबल आहेत, की ज्याच्यामध्ये आपण बघा काही इंडेक्सेस घेतो, अवॉर्ड्स घेतो, महत्वाचे व्यक्ती घेतो, त्यानुसारच जर तुम्ही करंट अफेअर्सचा एक प्रॉपर अभ्यास केला सुरुवातीपासून, ओके, सुरुवातीपासून मी म्हणते, तर तुम्हाला अजिबात कठीण जाणार नाही करंट अफेअर्स. अगदी आयोग असं काहीही विचारत नाही. आयोगाचे करंट अफेअर्सशी संबंधित ना असे काही महत्वाचे पॉइंट्स असतात की हा या अवॉर्डवर प्रश्न विचारायचाच आहे, या व्यक्तीवर प्रश्न विचारायचाच आहे, ठरलेलं असतं. आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणतं महत्वाचं आहे. ठीक आहे, अच्छा, आता आपण इथे बघूया बुकर प्राइस. बुकर प्राइसलाच बऱ्याच वेळेला मॅन बुकर प्राइस असं सुद्धा ओळखलं जातं. तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच वेळेला, राईट. मग 2021 जे बुकर पारितोषिक आहे ते देण्यात आलेले द प्रॉमिस या नॉवेलला. काय आहे नाव, तर द प्रॉमिस. एवढं डिटेलमध्ये जाणून घ्यायची काही गरज नाहीये. द प्रॉमिस जे आहे तर डेमन गालगुड यांचं एक पुस्तक आहे, तर त्याला मिळालेले. ओके, सिम्पल्स आहे. पुढचा प्रश्न बघूया. संयुक्त लष्करी सराव एक्वेरिन हा कोणत्या दोन देशांमध्ये होणारा युद्ध सरावे, लष्करी सरावे. ठीक आहे, आता हे युद्ध सराव जे आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळेला जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारले जातात. एका बाजूला तुम्हाला सराव दिले जातील, दुसऱ्या बाजूला आपल्या देशाची कोणत्या देशाबरोबर हा युद्ध सराव होतो, किंवा कोणकोणत्या देशांमध्ये हा युद्ध सराव केला जातो, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग हे कोणामध्ये होतं, भारत श्रीलंका, श्रीलंका मालदीव, भारत मालदीव, कि भारत इंडोनेशिया. तर भारताचा हा मालदीव बरोबर होणारा सराव आहे युद्ध सराव एक्वेरिन. लक्षात ठेवा, एक्वेरिन. एक्वेरिनचा अर्थ होतो मित्र. मालदीव भाषेमध्ये एक्वेरिनचा अर्थ होतो मित्र. 2009 पासून हा सराव होतोय हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 2021 मध्ये कटयू या मालदीवच्या एका बेटावर हा सराव झालेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर ना भारत आणि मालदीव यांच्यामध्ये एक नौदल सराव सुद्धा होतो, पण फक्त दोघांमध्येच नाही, त्याच्याबरोबर अजून एक ऍड होतं, ते म्हणजे श्रीलंका. भारत, मालदीव आणि श्रीलंका, त्याचं नाव आहे ते म्हणजेच दोस्ती. काय तर दोस्ती. मग दोस्ती सराव कोणाकोणामध्ये होतो, हा एक नौदल सराव आहे भारत, मालदीव आणि श्रीलंकेमध्ये. पुढचं बघूया, ब्रिक्स बद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये माहिती घेतलेली, त्याचा प्रश्न तिथे बघितलेला. आता हे आहे ब्रिक्स चित्रपट महोत्सव. योग्य विधान ओळखायचं आपल्याला याच्यामध्ये. 52वा ब्रिक्स चित्रपट महोत्सव गोवा येथे पार पडला.
तर हे अगदी योग्य विधान आहे. 52वा ब्रिक्स जे चित्रपट महोत्सव आहे तो गोव्यालाच पार पडलेला. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने धनुष यास सन्मानित करण्यात आले. तर हे अगदी बरोबर आहे, महत्वाचे लक्षात ठेवा. धनुष याचा असुरन आय गेस तमिळ किंवा तेलुगू मूवी आहे, त्या मूवीसाठी म्हणजे साऊथचा मूवी आहे बेसिकली, मला एवढं डिटेलमध्ये माहिती नाही. तर त्या मूवीसाठी बेस्ट ऍक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमी जेफ्ता यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे चुकीचं आहे, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नाही तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एमी जेफ्ता यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपलं फक्त ए आणि बी, अ आणि ब जे विधान आहे ते योग्य आहे. सो उत्तर येणारे पर्याय क्रमांक पहिला. सर्वोत्कृष्ट चित्रपट जे आहे ना 52व्या चित्रपट ब्रिक्स चित्रपट महोत्सवामध्ये, लक्षात ठेवा हे काय आहे, ब्रिक्स चित्रपट महोत्सव. चित्रपटा संबंधित किंवा आपण म्हणू शकतो की कले संबंधित कोणकोणते अवॉर्ड आहेत यामध्ये, ऍक्टिंग संबंधित, जसे यामध्ये आपलं सर्वात महत्वाचं येते ते म्हणजे नॅशनल अवॉर्ड दिले जातात. ठीक आहे, जे आपले इंडियन गव्हर्नमेंट कडूनच दिले जातात. त्याच्यानंतर अकॅडमी अवॉर्ड्स किंवा त्याला आपण ऑस्कर म्हणतो. कधी कधी फिल्म फेअरवर पिक्चर विचारले जातात, बाफ्ता आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, गोल्डन ग्लोबवर जास्त नाही पण कधीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अजून त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे ब्रिक्स फिल्म फेस्टिवल, तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो. ठीक आहे, अदर जे लहान मोठे जे कोणते अवॉर्ड्स आहेत ते करण्याची गरज नाही आहेत. हे जे मोठे मोठे अवॉर्ड्स आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, अजून एमी अवॉर्ड्स आहेत त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग आता 6व्या ब्रिक्स चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक एमी जेफ्ता यांचा एक दक्षिण आफ्रिकन चित्रपट आहे, साऊथ आफ्रिकन बरकत या चित्रपटाला, आणि त्याचबरोबर डिरेक्टर ल्युबो बोरिसोवा, नाव लक्षात ठेवा, यांचा द सन अबोव मी नेव्हर सेट्स या रशियन चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, आणि ऍक्टर तर आपण बघितलं धनुषला मिळालेला आहे, आणि त्याचबरोबर ऍक्ट्रेस लारा बोलडोरिनी, ओके, तर यांचा ऑन व्हील्स ब्राझीलचा चित्रपट आहे, त्या चित्रपटाला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, महत्वाचा आहे. नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून वुमन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली. वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो, तर जी वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स ऑर्गनायझेशन यांच्याकडून दिला जातो. आता या वर्षी हा अवॉर्ड का महत्वाचा आहे, कारण की हा अवॉर्ड एका इंडियन ॲथलेटला मिळालेला आहे, ते म्हणजेच अंजू बॉबी जॉर्ज. आता तुम्ही म्हणाल मॅम यांचं नाव तर आम्ही कधी ऐकलेलं नाहीये, कोण आहेत अंजू बॉबी जॉर्ज, तर लक्षात ठेवा, नाव तर तुम्हाला लक्षातच ठेवायचंय अंजू बॉबी जॉर्ज म्हणून. तर या माजी लांब उडीपटू आहेत, ओके, म्हणजे जी लांब उडी आहे त्याच्यामधल्या ते ॲथलेट आहे यांचं. आणि देशभरामध्ये युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला, म्हणून त्यांना विमेन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला. आणि याने 2003 झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदाची कमाई केली होती. ठीक आहे, आता यांची अचीवमेंट काय आहे, यांनी काय काय काम केलेलं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. महत्वाचं आहे की त्यांना या वेळेला जो विमेन ऑफ द इयर आहे तो अवॉर्ड मिळालेला आहे, त्यांचं नाव अंजू बॉबी जॉर्ज. ठीक आहे, आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न दिलाय, नुकतेच ट्विटरच्या सीईओ पदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ना सगळ्याच अशा ऑर्गनायझेशन किंवा कंपन्यांवर आयोग काही प्रश्न विचारणार नाही, पण हा ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात, जसं त्याच्यामध्ये ट्विटर म्हणा, फेसबुक म्हणा, गुगल, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, त्याचबरोबर काही महत्वाच्या ऑर्गनायझेशन आल्या, अगदी त्याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WHO, त्यानंतर जे मॉनिटरी फंडवाली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची जे ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड बँक, यांच्या प्रमुखपदी किंवा यामध्ये जर काही महत्वाच्या व्यक्तींसंबंधित काही न्यूज असेल तर आयोग त्यातून प्रश्न विचारतो. अशा इतर कोणत्याही ऑर्गनायझेशन्सवर प्रश्न विचारले जात नाही. मी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन बोलते, बरं, भारतातल्या तर कोणत्याही ऑर्गनायझेशनमधून प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता ट्विटरचं सीईओ पद का महत्वाचं आहे, कारण की अगेन मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल यांच्या बरोबरच अजून एक भारतीय वंशाचे जोडले गेलेले आहेत मोठ्या कंपनी सोबत, ते म्हणजेच पराग अगरवाल. काय तर पराग अगरवाल
यांची नियुक्ती रिसेंटलीच एकदम ट्विटरच्या अध्यक्षपदी किंवा सीईओपदी झालेली आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट आहे तिथे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आधी ते या कंपनीचे म्हणजेच ट्विटरचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर होते आणि त्यांनी बॉम्बे IIT मधून त्यांचं एज्युकेशन जे आहे ते कम्प्लीट केलेलं, पुढे जाऊन मग बाहेर केलं. ठीक आहे. अच्छा, त्यांची जी जागा आहे ती त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर जॅक डॉर्सी यांची. ठीक आहे. आधी ट्विटरचे जे सीईओ होते ते होते जॅक डॉर्सी, हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचंय. पुढे बघूया, एक महत्वाचा प्रश्न आहे, नीती आयोगाचा पहिला बहुआयामी गरिबी निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ज्यावेळेला आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो त्यावेळेला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा अभ्यास करतो. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच काय, की सगळ्या बाजूनी दारिद्र्य असणे. ठीक आहे, त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करूयाच. पण तो अहवाल, पहिला अहवाल नीती आयोगाने केलेला आहे प्रकाशित, त्या निर्देशांकानुसार देशातील गरीब राज्यांमध्ये डॅश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. ऑप्शनमध्ये दिलंय बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेश. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बिहार. काय तर? ते आहे बिहार, लक्षात ठेवा. आणि ऑप्शनमध्ये जसं दिलेलं आहे ना नंबर वाईज, त्याच पद्धतीने यांचा क्रम आहे. सर्वात पहिल्या स्थानावर बिहार आहे, दुसऱ्या स्थानावर झारखंड, तिसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आणि चौथ्या स्थानावर आहे मध्य प्रदेश. ओके, हे लक्षातच ठेवा, महत्वाचा आहे. नीती आयोगाचा पहिला MPI निर्देशांक आहे, तर त्याच्यावर नक्कीच प्रश्न विचारला जाईल. अच्छा, मला या प्रश्नाचं उत्तर द्या की जो ग्लोबल MPI डिक्लेअर केला जातो, प्रकाशित केला जातो, त्यानुसार भारत कोणत्या किंवा कितव्या स्थानावर आहे. ठीक आहे, जर यानुसार तुम्ही यापेक्षा हा टेबल बघा, तुम्हाला यामध्ये बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. पहिले चार स्थान तर आपण बघितले, बिहारमध्ये एकूण 51.91 म्हणजे ऑलमोस्ट 52% एवढे लोक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर महाराष्ट्र इथे आहे 17व्या क्रमांकावर आणि महाराष्ट्रामध्ये 14.85% लोक गरीब आहेत. ठीक आहे, सर्वात कमी गरीब लोक आपण बघितले तर इथे आहेत राज्याच्या बाबतीत केरळमध्ये 0.71%. आणि जर आपण तिथेच केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत बघितलं तर दादरा नगर हवेलीमध्ये सर्वात जास्त गरीब लोक आहेत आणि पुद्दुचेरीमध्ये सर्वात कमी गरीब आहेत. ठीक आहे, हा या गोष्टी तुम्हाला इथे दिसतीलच. महाराष्ट्राचा 17वा क्रमांक लागतो. सर्वात शेवटच्या स्थानावर केरळ, त्यानंतर गोवा, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब. ओके, म्हणजे असं तुम्ही बघू शकता मागून. ओके, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. काय प्रश्न दिलेला आहे बघा, तर यामध्ये एका पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय दिलेलं आहे, की रिझॉल्ट युनायटेड नेशन्स इन अ डिवायडेड वर्ल्ड. काय तर रिझॉल्ट युनायटेड नेशन्स इन अ डिवायडेड वर्ल्ड. हे डॅश यांचे आत्मचरित्र असून ते UNचे माजी सरचिटणीस आहेत. तर आता UNच्या माजी सरचिटणीसांची आपल्याला माहिती असली पाहिजे आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले, त्यांचं आत्मचरित्र आहे हे माहिती असणं गरजेचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये आपल्याला लिहिलेलं आहे बान की मून, अंतानियो गुटेरेस, त्यानंतर कोफी आनंद, की वरीलपैकी एकही नाही. तर अंतानियो गुटेरेस यांच्या आधी जे UNचे सरचिटणीस होते ते म्हणजेच बान की मून, सेक्रेटरी जनरल UNचे, म्हणजेच युनायटेड नेशन्सचे, संयुक्त राष्ट्रांचे. तर बान की मून हे साऊथ कोरियाचे आहेत, त्यांचं ओरिजिन किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचं नागरिकत्व साऊथ कोरियाचं आहे आणि हे माजी सरचिटणीस होते UNचे. त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित झालेलं रिसेंटली. ओके, त्यांच्याबद्दल आपण बघितलं तर संयुक्त राष्ट्राचे बान की मून यांचं हे आत्मचरित्र आहे आणि ते 8वे महासचिव होते. कितवे? तर 8वे महासचिव होते, January 2007 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत, आणि दक्षिण कोरियाचे. अच्छा, याबरोबर काही महत्वाच्या भारतीय व्यक्तीचे सुद्धा जर कोणी पॉलिटिशियन वगैरे असतील किंवा फेमस ऍक्टर्स असतील तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यांच्या आत्मचरित्रांवर वगैरे. तर ना रिसेंटलीच स्मृती इराणी यांचं अजून एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ते म्हणजेच लाल सलाम, हे लक्षात ठेवा. ओके, यातून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लगेचच पुढच्या प्रश्नाकडे बघूया. बाबासाहेब पुरंदरे यांनी खालीलपैकी कोणते साहित्य रचले नाही,
तर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर का प्रश्न विचारले जातील? एकतर हे मराठी साहित्यातले खूप मोठे साहित्यकार होते, इतिहासावर त्यांनी 99 वर्ष आपण म्हणू शकतो की खोल अभ्यास केला, खूप सारं रिसर्च केलं, त्याच्यावर लिखाण केलं, त्याच्यासाठी त्यांना बरेचसे सन्मान सुद्धा मिळालेले आहेत, आणि रिसेंटलीच त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. ऑप्शन ए सावित्री, शनिवार वाड्यातील समाधान, कलावंतणीचा सज्जा, मुजऱ्याचे मानकरी, 1857 चा उठाव. तर हे जे सगळे सुरुवातीचे ए बी सी डी दिसत आहेत ते त्यांनी लिहिलेलं साहित्य आहे, पण 1857 चा उठाव हे त्यांनी रचलेलं नाहीये. उत्तर येणारे आपलं ए बी डी सी, पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे. त्यांचं साहित्य जर आपण बघितलं तर काय काय ते बघा. साहित्यिक होते, नाटक सुद्धा केलेलं जो जाणता राजा हे खूप फेमस नाटक आहे, त्याचं दिग्दर्शन डिरेक्शन त्यांनी केलेलं. इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर आपण त्यांना काय ओळखतो, तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणून. त्यांचं निधन झालं रिसेंटली. त्यांनी सावित्री, आता बघा त्यांचं जे लिखाण आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, नक्की अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. मल्टी लायनर्स मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतो, जसं त्यांचं राहण्याचं ठिकाण किंवा त्यांचं जन्मस्थान, त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान आणि त्यांचं लिखाण, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. मग त्यांनी सावित्री, जाळत्या ठिणग्या, मुजऱ्याचे मानकरी, राजा शिव छत्रपती महाराज, शेलारखिंड, पुरंदऱ्यांचा सरकारवाडा, शनिवार वाड्यातल्या समाधान सॉरी समाधान, शिलंगणाचं सोनं, पुरंदरच्या बुरुजावरून, कलावंतणीचा सज्जा, त्यानंतर महाराजांची राजचिन्हे आणि पुरंदऱ्यांची नौवत, असं बरंचसं साहित्य लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं जाणता राजा हे नाटक सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केलेले. त्यांना महाराष्ट्र सरकारने 2015 साली महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे किंवा आपण म्हणू शकतो सन्मान आहे, त्याने त्यांना सन्मानित करण्यात आलेला 2015 मध्ये. 2019 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेलं. ठीक आहे. सो हे नक्कीच नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न बघूया. 2021 च्या पद्म पुरस्कारांबद्दल योग्य विधाने निवडा. आता बघा, पद्म पुरस्कारांबद्दल तर तुम्हाला नक्कीच थोडं डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल, पण हा त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो ते मी तुम्हाला सांगते. आपण कशाबद्दल बोलतोय तर 2021 च्या पद्म पुरस्कारांबद्दल ना. मग पहिलं दिलंय सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. अच्छा, हे चुकीचंय. सुषमा स्वराज यांना मरणोपर्यंत पद्मविभूषणाने सन्मानित तर केलं, पण 2020 च्या. ओके, कोणता पद्म पुरस्कार त्यांना जाहीर झालेला? 2020 चा, 2021 चा नाही. आणि बरेचसे असे मरणोपर्यंत सुद्धा पुरस्काराने यावर्षी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं, म्हणजे 2021 मध्ये. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, अगदी बरोबर. अदनान सामी आणि कंगना रानौत यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, हे सुद्धा अगदी बरोबर. मग आपलं उत्तर आहे बी आणि सी. ओके, इतर बऱ्याच जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, त्याच्यामध्ये 29 एवढ्या महिला होत्या. ओके, हे सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, खरं तर कमी आहे जर आपण रेशो बघितला तर. मला सांगा की 2021 मध्ये एकूण किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? हा मल्टी लॅनर मध्ये विचारला जाणारा टॉपिक आहे. ठीक आहे, पुढे बघूया. सुमारे 2 दशकांनंतर 22 मे 2021 रोजी माउंट न्यूरा गोंगोचा उद्रेक झाला. सक्रिय ज्वालामुखी कोणत्या राष्ट्रातील? बघा, माउंट न्यूरा गोंगो, आता आपल्या जगभरामध्ये असे काही सक्रिय ज्वालामुखी आहेत, सगळीकडे नाही आहे, जसं काही ग्रीसमध्ये, इटलीमध्ये, आपल्या निकोबार बेटामध्ये आहे, राईट. तर मग असे काही सक्रिय ज्वालामुखी आहेत ते काही काही वर्षांनी, एक जसं 2 दशकांनंतर आपण बघतोय आता हे माउंट न्यूरा गोंगोचा उद्रेक झालेला आहे. मग ज्या ज्या वर्षी हा उद्रेक होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, मग ते ऍक्टिव्ह व्हॉल्केनो कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग याचं योग्य उत्तर काय आहे? डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, नायजेरिया, नायजर की रवांडा. जर आपण बघितलं तर सगळे चारही शेजार शेजारचे देश आहेत आफ्रिका खंडातले. त्याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. जर तुम्ही ते बघितलात तर हा एक सक्रिय झालेला किंवा उद्रेक झालेला ज्वालामुखी आहे
आणि हा आहे इथे साऊथ आफ्रिका, सॉरी ही पूर्ण आफ्रिका खंड आहे, आणि आफ्रिका खंडात इथे आहे अगदी मध्येचे मोठा देश आहे रिपब्लिक ऑफ कॉंगो, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. जर बघितलं तर बघा बऱ्याचशा देशांना या देशाची सीमा लागलेली आहे, आणि अगदी देशाच्या दक्षिणेकडे असणारा हा ज्वालामुखी त्याचा उद्रेक झालेला. तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे माउंट न्यूरागोंगो, कुठे आहे तर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आफ्रिका खंडामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघूया. आता शेवटचे दोनच प्रश्न आपले राहिलेले आहेत, पटकन कव्हर करून घेऊया. जास्त एक्सप्लेनेशन मी देत नाहीये, तरी सुद्धा आपलं लेक्चर थोडं मोठं होत आहे, पण तेवढं तर तुम्हाला करावंच लागेल, कारण की सगळे क्वेश्चन हे तेवढे महत्वाचे आहेत, राईट ना. पुढचा प्रश्न बघूया. ग्लासगो येथील हवामान शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ शून्य म्हणजेच नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करेल. तर ही जी ग्लासगो येथे हवामान शिखर परिषद झालेली COP26 तुम्ही याला म्हणू शकता, काय तर COP26. ओके, कुठे झालेली? ग्लासगो. ग्लासगो कुठे आहे तर ते म्हणजेच आहे स्कॉटलंडमध्ये. ठीक आहे, स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये नोव्हेंबरमध्ये ही परिषद झालेली COP26ची. जर आपण COP26 बघितलं तर कोणाकडून घेतलं जातं तर ते म्हणजे UNFCCC कडून, म्हणजे संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन यांच्याकडून COP26 ही परिषद होते, दरवर्षी होते. आणि COP26 जी आता परिषद, अच्छा कोप प्रत्येक वेळेला नंबर ऍड होता 25, 26, 27, पुढची जी होईल 27 होईल जी इजिप्तमध्ये होणार आहे. ठीक आहे, 26 कुठे झाली तर ती म्हणजे ग्लासगो मध्ये स्कॉटलँड येते. ओके, जे जे पॉइंट मी तुम्हाला सांगते कदाचित थोडे फास्ट असतील, पण ते नोटडाऊन करून ठेवा आणि लक्षात ठेवा. मग यामध्ये, अच्छा मी 196 काय लिहिलंय तर एकूण 196 देश, जेवढे UNFCCC चे सदस्य देश आहेत तेवढे सगळे COP26 होते किंवा कोप परिषदेला असतात. मग ही परिषद झालेली हवामान शिखर परिषद ज्याच्यामध्ये पॅरिस करार जो झालेला त्या पॅरिस करारावर डिस्कस करण्यात आलं, आणि पॅरिस कराराची जी उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यावर डिस्कस करण्यात आलं. मग त्यातलं एक उद्दिष्ट या आपण म्हणू शकतो परिषदेमध्ये असं ठेवण्यात आलं की 2050 पर्यंत जगामध्ये झिरो कार्बन, सॉरी नेट झिरो कार्बन झालं पाहिजे, कार्बन एमिशन झालं पाहिजे. ठीक आहे, मग भारत सुद्धा त्याच्यामध्ये बोललं, भारतने कोणत्या वर्षापर्यंतची आपण म्हणू शकतो टार्गेट दिले की या टार्गेट पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन होईल, तर ते म्हणजे 2070 पर्यंत, आणि परिषदेने ठरवलेलं आहे 2050 पर्यंत. ठीक आहे, या महत्वाच्या काही गोष्टी त्या लक्षात ठेवू शकता. तर जे उद्दिष्ट काय होती, 2050 पर्यंत नेट झिरो झालं पाहिजे, समुदाय आणि नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण, वित्त उभारणी झाली पाहिजे पर्यावरणासाठी आर्थिक उभारणी, आणि पॅरिस नियमावलीला अंतिम रूप देण्यात आलं पाहिजे. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. अच्छा, ही कोपची आपण म्हणू शकतो की परिषद भारतात कधी झालेली, तर खूप वर्षांपूर्वी झालेली आहे, 2002 मध्ये. ठीक आहे, कधी तर 2002 मध्ये, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया, शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चर मधला. पॅरालिम्पिक मध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर पॅरालिम्पिक जे 2021 पॅरालिम्पिक झालं टोकियोच, कोणतं? टोकियो. ओके, तर यामध्ये 2 पदक जिंकणारी पहिली महिला कोण आहे? एकता बयान, अवनी लेखरा, भाविना पटेल की भाग्यश्री जाधव? तर याचं योग्य उत्तर आहे अवनी लेखरा. खूप महत्वाचं आहे, काहीतरी असं आपण म्हणू शकतो स्पेशल आहे, तर नक्कीच त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अवनी लेखरा यांना 2 कसे कसे मेडल मिळालेले आहेत, एक गोल्ड मेडल, एक म्हणजे पहिलं गोल्ड मेडल या पॅरालिम्पिक मधलं त्यांनी मिळालं, दुसरं ब्रॉन्झ मेडल मिळवलं म्हणजेच कांस्य पदक मिळवलं. तर विमेन्स 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये, एअर रायफल शूटिंग मध्ये त्या होत्या, आणि विमेन्स 50 मीटर रायफल शूट 3 पोझिशन शूटिंग SH1, तर यामध्ये अनुक्रमे पहिलं गोल्ड मेडल मिळालेलं आहे, नंतर ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. मग आता टोकियो पॅरालिम्पिक मध्ये भारताला एकूण किती पदकं मिळालेली आहेत? 19 पदकं मिळालेली आहेत, त्यामध्ये 5 गोल्ड, 8 रौप्य आणि 6 ब्रॉन्झ मिळालेली आहेत. तर ही अशीच्या अशी लक्षात ठेवू शकता. मग अवनी लेखरा ही पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली, आणि 2 पॅरालिम्पिक पदके जिंकण्याचा अनोखा पराक्रमही केला. ठीक आहे,
त्याचबरोबर अशा अनेक घटना घडल्या, जसं भाविना पटेल यांना पॅरॉलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरली. तसंच भालाफेकमध्ये या आधी तुम्ही अजून एक नाव ऐकलं असेल, ते म्हणजे देवेंद्र झांझरिया. त्यांना या वर्षी म्हणजे टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे. पण या आधी म्हणजेच या आधीचं जे ऑलिम्पिक झालेलं गेम्स, तर त्याच्यामध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं. ओके, सो या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायच्या आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत. आता राहिलेले जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूया. तसे तर 10 होतील, पण जर समजा मला काही एक्स्ट्रा वाटलं तर नक्कीच ती इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ओके, आता थांबूया इथेच, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.